नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण गेवराईसीमा येथील प्रगतशील शेतकरी एकनाथ पुंडलिक ताटे यांच्या मिरची आणि टरबूज अशा प्लॉटवरती आलेला आहे. यांची लागवड साधारणतः 40 दिवसापूर्वी केली होती. तर आपण माझ्यासोबत बघू शकता, आमच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यापासून हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे. मिरची आणि टरबूज एकत्र करण्याचे फायदे असे होतात की तुमचं जे लॅटरल असतात, ठिबकचा खर्च असेल, मल्चिंगचा खर्च असेल, आणि सुरुवातीच्या 60 दिवसापर्यंत जोपर्यंत टरबूज हार्वेस्ट येत नाही तोपर्यंत खर्च आपल्याला फक्त एकच करायचा आहे आणि दोन्ही पिकाचे आपल्याला फायदे त्यामध्ये होतात. तर सर्वप्रथम लागवड करताना तुम्हाला कशी करायची, तर बेड जे तुमची 5 फुटाचं अंतर घ्यायचं, दोन्ही बेडच्या मधलं अंतर 5 फुटाचं घ्यायचं आहे. आणि लागवड करताना अशी झिगझॅग पद्धत घ्यायची. तुम्ही बघू शकता झिगझॅग पद्धत म्हणजे एक इथं होल करायचं आणि एक इकडं होल करायचं, त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आपल्याला साधारणतः 7 ते 8 इंचाचं दोन्ही झिगझॅग पद्धतीचे याच्यामध्ये. आणि डबल लॅटर टाकणं तुम्हाला गरजेचं आहे. डबल लॅटर टाकली तर म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण टरबूज लागवड करतो तर त्यावेळेस उष्णतेचा काळ जास्त असतो आणि पाणी जे ते जास्त प्रमाणात लागतं, आणि सुरुवातीच्या काळामध्ये टरबूजाला पाणी खूप कमी प्रमाणात लागतं. लॅटरल डबल टाकली आणि तुमचं जर कधी त्याच होलवरती जर कधी ह्या असेल, तुम्ही रोप टोकन केलं असेल, टरबूजाचं रोप असेल किंवा मिरचीचं रोप केलं असेल, तर सुरुवातीच्या 1-30 दिवसापर्यंत पाणी खूप कमी लागतं. एकदा त्याची वेल धरलं की तिथून पुढे पाणी जास्त लागतं. सटिंगच्या काळामध्येही पाणी त्याला जास्त लागतं. तर शेतकरी मित्रांनो, आपण माझ्यासोबत बघू शकता प्लॉट अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये दोन्ही पिकावरती एकच प्रकारचे अटॅक येतात, म्हणजे कुठला असेल, रस शोषण किडीचा प्रादुर्भाव असेल, लाल माईट असेल, आपलं कोळी असेल, रस शोषण किडी म्हणजे थ्रिप्स असेल आपला, या ज्या गोष्टी आहेत दोन्ही पिकावरती सारख्याच येतात. व्हाईट फ्लाय असेल म्हणजे पांढरी माशी असेल, पांढरी माशीची बाल्यावस्था असेल, प्रौढावस्था असेल, या सगळ्या गोष्टी याच्यावरती येतात आणि टरबुजावरती तेच येतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जर कधी एक स्प्रे घेतला तर 60 दिवस तुम्हाला फक्त खर्च एका पिकाचा करायचा आहे आणि फायदा दुहेरी घ्यायचा आहे तुम्हाला. टरबूज प्लस मिरची जर कधी तुम्ही करत असाल त्याचं नियोजन करताना फक्त सुरुवातीपासून तुम्हाला मल्चिंग पेपर घेतल्यापासून चांगल्या क्वालिटीचा मल्चिंग पेपर तुम्हाला घ्यायचा आहे, जो की ब्रँडेड कंपनीचा असेल. मिरचीचं रोप सिलेक्शन करताना क्वालिटी चांगली घ्यायची, जे उन्हाळीमध्ये जे फुल धारणा टिकू शकतं अशा व्हरायटी घ्यायच्या आहे. आता आपण यांनी बघू शकता, यांनी तलवार ही व्हरायटी इथं घेतलेली आहे आणि त्याची क्वालिटीही चांगली आहे. आतापर्यंत तरी काही थोडाफार आता याच्यावरती थ्रिप्स आणि माईटचा प्रादुर्भाव आपल्याला थोडा प्रमाणात दिसतोय, पण प्लॉट अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे. 40 दिवसामध्ये च्या मानानं प्लॉट एकदम जबरदस्त डेव्हलप झालेला आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही स्प्रे घेताना काळजी घ्यायची आहे की मधमाशी डेव्हलप होणार, मधमाशी जी आहे तुमची ती डिस्टर्ब होणार नाही. मधमाशीला घातक अशी स्प्रे तुम्हाला घ्यायची नाही. मधमाशीला घातक कुठले स्प्रे आहे तर 2018 पासून इमिडाक्लोप्राइड, म्हणजे काय, कॉम्प्युटर जे येतं बाहेरचं त्याच्यामध्ये जो कंटेन आहे इमिडाक्लोप्राइड, लक्षात ठेवा मित्रांनो, इमिडाक्लोप्राइड 2018 पासून युरोपियन कंट्रीजमध्ये बॅन आहे, ते बंद आहे ते औषध तिथं. त्याचं प्रमुख कारण असंच आहे की मधमाशीला ते सगळ्यात जास्त घातक आहे ते औषध. तुम्ही जर कधी स्प्रे केलं आणि मधमाशी तुमची जर डिस्टर्ब झाली तर पुन्हा मधमाशी येत नाही, आणि मधमाशीशिवाय याचं जे पोलन असतं टरबुजाचं ते होत नाही. तर याच्यामध्ये खूप मोठं प्रमाण मधमाशी त्याला लागतंही लागतं. आणि त्यानंतर आणखी एक कंटेन आहे थायमेटोक्झॉम. थायमेटोक्झॉम म्हणजे तुमचा जो आता नवीन जो येतो थायमेटोक्झॉम 30-35% वाला, त्याचाही स्प्रे टाळायचा आहे. त्याच्यातनं ड्रिपमधनं द्यायचंही टाळायचं आहे. जर कधी मधमाशी डिस्टर्ब झाली तर तुमची सेटिंग होत नाही. आपण माझ्यासोबत बघू शकता अतिशय सुंदर इथं सेटिंग झालेली आहे. 40 दिवसाच्या तुलनेत आता आपण माझ्यासोबत बघू शकता ही सेटिंग व्यवस्थिशीर झालेली आहे. प्रत्येक वेळेला जर कधी एक फळही पकडलं आपण, एकरी साधारणतः 7,000 कलमा इथं लागतात आणि आवरेज 4 किलोचंही फळ पकडलं तर 27 ते 28 टनाचा उतारा टरबुजातून येतो, आणि 60 दिवसानंतर मिरचीचाही तोडा तुम्हाला इथं यायला पाहायला मिळणार आहे. आता फुलधारणा मिरचीला होतीये. फुलधारणाच्या वेळेस तुम्ही कुठला स्प्रे घेतला पाहिजेत, न्यूट्रिशन कुठलं दिलं गेलं पाहिजेत, याबद्दल आपण सविस्तर चर्चा इथं करणार आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये आपण 19-19 यांना दिलं होतं ड्रिपमधनं. 19-19 सोबत तुम्हाला जर कधी तुमचा प्लॉट अशा उन्हाळ्याच्या ह्याच्यात येत असेल, आता तुम्हाला सांगतोय मी की 26 ते 27 मार्चचा आता हा महिना चालू आहे, उन्हाळ्याचा तीव्रता आता वाढलेली आहे, 37 सेल्सिअस पर्यंत तापमान या वर्षीचा सगळ्यात जास्त नोंद आज कालच्याच दिवशी झालेलं होतं, तर अशा वेळेस तुम्ही 19-19 मध्ये 2-3 किलो युरिया देऊ शकता. 3-4 दिवशी 2-3 किलो युरिया तुम्ही जर कधी ड्रिपमध्ये दिला तर त्याचा फायदा असं होतो की जे नायट्रोजनची कमतरता असते वातावरणामध्ये, नायट्रोजनची मात्रा कमी झालेली असते, ते पिकांना नायट्रोजन भेटतो आणि तुमची पिकाची वाढ व्यवस्थिशीर होती. आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मिक्स मॅक्रोन्यूट्रन तुम्हाला देणं गरजेचं आहे. मिक्स मॅक्रोन्यूट्रन देताना तुम्हाला झिंक, फेरस, मॅग्नेशियम, कॅल्शियम, मोलिब्डेनम जे येतं, मिक्स मॅक्रोन्यूट्रन जर कधी तुम्ही दिलं, चांगल्या कंपनीचं मिक्स मॅक्रोन्यूट्रन असेल, डीएफ वगैरे असेल, ते दिलं तर रोगप्रतिकार शक्ती याची वाढते.
आणि जो बळी पडणार आहे अटॅक तो होत नाहीये. आणि फुल धारणेसाठी जर कधी तुम्ही म्हणायला गेला तर याच्यातनं तुम्ही नॅनो युरियाचाही स्प्रे घेऊ शकता. भरपूरशा शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट केलं होतं की आम्हाला नॅनो युरियाचा रिझल्ट आलेला नाही, पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रति लिटर 4 मिलीने घ्यायचं आहे. पिकाच्या कंडिशनर कंडिशन जशी असेल त्याच्यावर घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला आम्ही 80-90 ml मागच्या वर्षी नॅनो युरिया दिला होता. आम्ही कुठेही कुठल्याही याला प्रमोट करत नाही. तुम्हाला जर कधी रिझल्ट आले नसेल तर तुम्ही वापरू शकत नाही, पण आम्ही ज्या शेतकऱ्यांना नॅनो युरियाचा स्प्रे दिला होता त्यांना रिझल्ट चांगले आले होते आणि त्याचे फायदेही त्यांना झालेले होते. तर आपण शोध बघू शकता. हा जो प्लॉट आहे आता 40 दिवस याला कम्प्लीट झालेला आहे. 60 दिवसानंतर टरबूज पूर्णतः याची हार्वेस्ट होऊन जाईल आणि त्यानंतर राहील फक्त मिरची. याला टरबूज नंतरला हार्वेस्ट झाल्यानंतर कट करून याचे जे वेल आहे अल्लात काढून घेतल्या जातील आणि त्यानंतर मिरचीचं तिथून पुढे पुढील शेड्यूल कसं असेल आणि मिरची कसे असणार आहे याच्यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. आणि तुम्हाला जर कधी अशी दुहेरी करायचं असेल तर त्याच्यात फक्त तुम्हाला सांगतोय मी, फक्त डबल ड्रिप तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. डबल ड्रिप असेल तर पाण्याचं नियोजन प्रॉपर होतं, न्यूट्रिशन तुम्ही जे देतात त्याच्या मुळांपर्यंतच जातं. सुरुवातीच्या काळात न्यूट्रिशन तुम्हाला देणं गरजेचं आहे. न्यूट्रिशन देताना काळजी एवढीच घ्यायची आहे की फक्त कुठल्याही का ब्रँडेड कंपनीचं न्यूट्रिशन तुम्ही त्या पिकांना दिलं गेलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन पिकावरती आम्ही व्हिडिओ बनवत राहू आणि आणखी मदत करण्याचा प्रयत्न करत राहू. प्रामाणिक जे आमच्याकडनं मदत होईल ती मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.